राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी ऐनवेळी शरद पवारांना धक्का देत ते थेट आता महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरं तर याआधी त्यांची शरद पवार यांच्यासमवेत चर्चा सुरू असताना आता ते थेट महायुतीमध्ये सहभागी झाल्यात हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. महादेव जानकरांचं पुन्हा घुमजाव. महादेव जानकर महायुतीतच राहणार. एक जागा देऊन महादेव जानकर यांची नाराजी दूर. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष नाही असं सांगत लोकसभा निवडणुकीत रासप वेगळा विचार करणार असं महादेव जानकर यांनी जाहीर केलं होतं. महादेव जानकर हे माढ्यातून उमेदवार असतील असं शरद पवारही म्हणाले होते. काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या संपर्कात असलेले महादेव जानकर आता महायुतीच्या गळाला लागलेत. महायुतीने त्यांना लोकसभेची एक जागा देणार असल्याचं आश्वासन दिले. हे जागा कोणती असणार आहे हे मात्र त्यांनी जाहीर केलेले नाही. महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. 2 दिवसांपूर्वी शरद पवारांना भेटून गेलेले महादेव जानकर महायुतीच्या कॅम्पसमध्ये गेल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आश्चर्यचकित झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊनही आकडा गाठता येत नाही आणि त्यामुळे लहान लहान घटक पक्षांना सुद्धा आता सोबत घेण्याची वेळ ही महायुतीला आली. यातून आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता काय ती समोर दिसते. महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलं. भाजपावर विश्वासघातकीपणाचा आरोप करणाऱ्या महादेव जानकर यांना आता महायुती गोड वाटू लागली आहे. महायुतीबाबत प्रेमाचा उमाळा येण्यासाठी नेत्यांनी त्यांना कोणतं औषध दिलं याबाबत खुमासदार चर्चा सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.